पुणे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसला खिंडार पडले असून महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि थोर समाजसेवक तुकाराम शिंदे यांचे नातू प्रणय शिंदे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रणय शिंदे यांचं पक्षात स्वागत करून पुढील वाचलीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महापौर मुरलीधर मोहळ भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक पुणे मनपा गटनेते गणेश बिडकर संघटन सरचिटणीस राजेश पांडे युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर भाजपा पुणे सर सरचिटणीस दीपक पोटे पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर युवा मोर्चा सरचिटणीस अभिजित राऊत आदी उपस्थित होते पक्षप्रवेशानंतर आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या कामामुळे आज प्रत्येकजण जन भारतीय जनता पक्षाशी जोडला जात आहे त्यामुळे भाजपा आज जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे प्रणय शिंदे यांनी संघटनवाढीसह माननीय मोदीजींची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावं पक्षप्रवेशानंतर प्रणय शिंदे म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे विचार आणि माननीय नरेंद्रजी मोदीजींचं काम यामुळे प्रभावित होऊन आज पक्षात प्रवेश करत आहे भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहराच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची घोषणा युवा मोर्चा शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी केली